निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. बलवडी गावास कंटेनमेंट घोषित करून केले सील. काल खानापूर तालुक्यातील बलवडी येथे दिल्लीहून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येताच प्रशासनाने तात्काळ गावाला कंटेनमेंट झोन घोषित करत गाव सील केले आहे. बलवडी गावाकडे येणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. काल रात्री प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी बलवडीला भेट देऊन गावाची पाहणी करत खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने सर्व रस्त्यांवर चेकपोस्ट उभ्या केल्या आहेत. गावाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागाची सर्व टीम बलवडीत सकाळी 8 वाजल्यापासून सर्वेचे काम करते आहे. आशा वर्कर घराघरात जाऊन कुणाला ताप, खोकल्याचा त्रास आहे का याची तपासणी करतायत. संपूर्ण गाव बंद असून फक्त अत्यावश्यक सेवा तेवढ्या चालू ठेवण्यात आल्या आहेत. बलवडीत कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने बलवडी परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आसपासच्या गावातही नागरिकांनी खबरदारी म्हणून लॉकडाऊन कडक केले आहे. आज सकाळी वज्रधारी टीमने बलवडीस भेट देऊन पाहणी केली. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर काय आहे बलवडीची स्थिती याचा मागोवा घेतला. तर चला पाहूया काय आहे बलवडीची स्थिती. सदरची व्यक्ती 15 तारखेला दिल्लीहून बलवडी इथे आली होती. त्यांना आम्ही होम क्वारंटाईन करून गावाबाहेर ठेवले होते. तसेच सदरच्या व्यक्तीची तब्येत बिघडल्यामुळे आम्ही आरोग्य विभागाला 17 तारखेला कळवलं. 17 तारखेला त्यानंतर त्यांना मिरजेला दाखल केले. तसेच त्यांचा काल रात्री पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे आम्ही योग्य ती गावात खबरदारी घेतलेली आहे. आणि तसेच सदरच्या व्यक्तीच्या संपर्कात गावातील कोणीही व्यक्ती आलेला नाही. तसेच आम्ही इतरही खबरदारी घेत आहोत. पण बाहेरून आलेल्या लोकांना एक आम्ही आव्हान करून सांगते की म्हणजे क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीने इतरत्र गावात फिरू नये. त्यांनी गावात एक सुरक्षितता बाळगावी. आरोग्य विभागाचं गावात आमच्या सकाळपासून सर्वे चालू आहे आणि 1 दिवसासाठी आम्ही काम
गाव बंद ठेवलेले आहेत. बलवडीतील रुग्णांचा रात्री पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर गावामध्ये घर टू घर सर्वे आज सकाळपासून चालू करून गावच्या पूर्ण सीमा बंद केलेल्या आहेत. गावात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सर्वे करून जे क्वारंटाईन केलेली लोक आहेत होम क्वारंटाईन त्यांना आमच्या वतीनं आम्ही आवाहन करून सांगतो की घराबाहेर पडू नका, अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नका, घरातच थांबून ग्रामपंचायतीला सहकार्य करा. सदर व्यक्ती ज्या ठिकाणी ठेवलेली होती तो परिसर पूर्णपणे सील केलेला आहे आणि औषध फवारणी वगैरे उपाययोजना आरोग्याच्या सर्व राबवलेल्या आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सुरेश अंगरगे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर. खानापूर कार्य पी एस सी अंतर्गत असणाऱ्या बलवडी गावामध्ये 15/5 तारखेला ते आलेले होते. त्यांना आपण क्वारंटाईन गावाच्या बाहेर स्टोरेजमध्ये केलेलं होतं. त्यानंतर 17 तारखेला त्यांना त्रास चालू झाल्यानंतर आपण मिरज सांगली इथे रेफर केलं. रेफर केल्यानंतर तिथे जी टेस्ट करण्यात आली त्यामध्ये त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या ठिकाणी जाऊन सर्व उपाययोजना राबवलेल्या आहेत. तसेच आज सकाळपासून आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांनी पूर्ण सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामध्ये कोणताही संशयित आत्तापर्यंत कोणी आढळलेला नाही आहे आणि उपाययोजना चालू आहे. नमस्कार, मी वैशाली टिंगरे, खानापूर PSC मध्ये आशा स्वयंसेविका म्हणून काम करते. तर आम्ही बलवडी येथे सकाळी 8 वाजल्यापासून घर टू घर फिरून सर्वे करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कोणाला सर्दी, खोकला, घशात खवखव अशा प्रकारचा काही त्रास आहे का याची चौकशी केली. तसेच त्या पद्धतीने BP शुगर कोण आहे ह्याचा आहे त्याचा पण सर्वे केलेला आहे. आणि प्रत्येक घराघरात जाऊन सर्वेच्या माध्यमातून लक्षात आलं की असं कोणी नाही आणि जे कोणी परगावहून दाखल झालेले आहेत त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे आणि त्यांचीही काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.